गुरुवारपासून विविध मागण्यासाठी राज्यातील महसूल कर्मचारी संघटनेने संप पुकारला होता शासन संघटनेच्या मागण्यावर गांभीर्याने विचार करत असून संप मागे घेण्यात यावा असे आवाहन करण्यात आले होते त्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांनी काल रात्री संप मागे घेतलाय जुनी पेन्शन योजना सुरू करावी महसूल लिपिकाचे पदनाम बदलून महसूल सहाय्यक करावे नायब तहसीलदाराचा ग्रेड पे चार हजार तीनशे वरून चार हजार सहाशे करावा नायब तहसीलदार संवर्गातील सरळ सेवा भरतीचे प्रमाण तेहतीस टक्क्यावरून वीस टक्के करणे शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती देणे आकृती बंधात सुधारणा करण्याबाबत दांगट समितीने सादर केलेल्या अहवालानुसार पदे मंजूर करणे अव्वल कारकुन वर्ग तीन या संवर्गाच्या वतन श्रेणीतील त्रुटी दूर करणे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महसूल खात्याच्या कर्मचाऱ्यांसाठी पाच टक्के जागा आरक्षित ठेवाव्यात लिपिक आणि शिपाई रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत गोंड खनिज विभागासाठी प्रत्येक तालुक्यात खनिज कर्म निरीक्षक हे अव्वल कारकून दर्जाचे पद निर्माण करावे या मागण्या संघटनेच्या होत्या मात्र याकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केल्याने हा बेमुदत संप पुकारला होता संघटनेच्या मागण्यांवर गांभीर्याने विचार करत संप माग्या घेण्यात यावा असे आवाहन शासनाकडून करण्यात आले होते त्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांनी काल रात्री संप मागे घेतला